नमस्कार, आपण पाहता छोटू सत्य लाइव न्यूज। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब, शेअर, लाइक, कमेंट करून महाराष्ट्रभरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। महाविकास आघाडीचं सरकार मधले प्रमुख उद्धव ठाकरे साहेबांना पूर्णपणे पाठिंबा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शेवटपर्यंत हे सरकार कसं त्या ठिकाणी टिकेल ह्याबद्दल प्रयत्न करत राहणार आहे, प्रयत्न करणार आहे, तशा पद्धतीनं आम्ही काम करतो आहे। मी तशा प्रकारे दुपारी पण मुख्यमंत्र्यांशी बोललो, ते मातोश्रीवर होते आणि आता आदित्य ठाकरेंचा पण दुसऱ्या कामाच्या करता फोन आलेला होता, त्यांना पण मी सांगितलं। माझी मीडियाला, इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाला विनंती आहे की ह्याच्यापेक्षा दुसरं कुठलीही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची त्या ठिकाणी नाही आहे। शिवसेनेमध्ये काही प्रश्न आमदारांच्यामध्ये निर्माण झालेले आहेत, त्याच्याबद्दल जास्त अधिकारवाणीनं शिवसेनेचे प्रवक्ते किंवा शिवसेनेचे नेते हे त्याच्या संदर्भामध्ये सांगतील। काही आमदार परत आलेले आहेत, त्याच्यामध्ये नितीन देशमुख असतील, किशोर पाटील असतील, त्यांनी वेगळी भूमिका तिथं म्हणजे काय झालं ती मांडलेली आहे। परंतु तिकडं आमदार आहेत ते पण आपल्याला चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत, त्यांना आव्हान करण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी पण काल भाषणामध्ये महाराष्ट्राला उद्देशून त्यांनी भाषण केलं, त्यावेळेस त्यांनी पण आव्हान केलेलं आहे आणि आज पण त्यांच्या पक्षाच्या प्रमुखांनी आव्हान केलेलं आहे। आम्ही या परिस्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून आहोत, पण आमची भूमिका, पक्षाची भूमिका ही आघाडी सरकारला, आघाडी सरकार टिकवण्याच्या संदर्भातली आहे। तिथं आमचा एक सर्व आमदार आमच्या बरोबर आहेत, सर्व विधिमंडळाचे सदस्य बरोबर आहेत। एक आहे, काही आमच्यातले मित्र पक्ष थोडंसं वेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट करतायत की बाबा अजित पवारांनी त्या निधीचं असं केलं तसं केलं। मला महाराष्ट्रातल्या तमाम जनतेलाही सांगायचं आहे, मीडिया आपल्यालाही सांगायचं आहे, सरकार 2.5 वर्षापूर्वी अस्तित्वात आलं त्यावेळेस 36 पालकमंत्री हे वेगवेगळ्या जिल्ह्याचे आपण नेमतो, त्याच्यात 1/3 काँग्रेसचे नेमले, 1/3 शिवसेनेचे नेमले, 1/3 राष्ट्रवादीचे नेमले। त्यांना निधी देत असताना गेल्या 2.5 वर्षात कुठेही निधीला काटछाट केली नाही। जो अर्थसंकल्पामध्ये मंजूर करण्यात आलेला होता तो आमदार निधी, डोंगरी विकास निधी आणि ह्या निधी, आपल्या DPCचा निधी हा सगळा दिला आहे। परंतु काय कशा पद्धतीनं त्यांनी तसं वक्तव्य केलं मला माहिती नाही, परंतु मी कधी दुजा भाव केला नाही, उलट मी सगळ्यांना विकास कामामध्ये मदत करण्याची भूमिका हीच माझी असते हे आपण पण पाहिलेलं आहे।